भाऊसाहेब, तुमची पोर म्हणजे सोनं आहे सोनं. लहानपणापासून पाहतोय मी तिला. विठ्ठलाची अगदी निस्सीम भक्त आहे ती. खरं आहे तुमचं, आमचा अभिमान आहे. आमची एकुलती एक पोर, पण मुलाची कमतरता कधीही भासू दिली नाही. आता पांडुरंगाच्या कृपेने तिचे हात एकदा पिवळे झाले की आम्ही आमच्या जबाबदारीतून मोकळे झालो. भाऊसाहेब, सखूच्या लग्नाची कशाला एवढी काळजी करताय तुम्ही? हो, ज्याच्या पदरी पडेल ते घर उजळून टाकेल ती. संस्कारांनी नटलेली अशी लक्ष्मी कोण नाकारणार आहे? भाऊसाहेब, माझ्या पाहण्यात एक स्थळ आहे. बर. हो, घर संपन्न आहे, मुलगा देखणा आणि हुशार आहे. हां, आता तुमची परवानगी असेल तर शब्द टाकतो. अहो, परवानगी कसली मागताय? पांडुरंगाच्या समोर तुम्ही बोलता आहात, त्याचीच मर्जी असेल ही. लवकर बोला काय ते. काय ग? हो तर, माझ्या मुलीला बाशिंग बांधलेलं पाहायला डोळे आतुरलेत माझे. मग काय सखू, सांगू ना. अरे, आमची सखू लाजणं एवढी केवढी मोठी झाली. आणि बरे का कुलकर्णी, भाऊसाहेबांची सखू म्हणजे अगदी 32 लक्षणी आहे हो. तुमचे घरी आली तर घराचे अगदी गोकुळ करून टाकेल. हे बघा गुरुजी, ती 32 लक्षणी आहे का काय ते आम्ही ठरवू. ओ भाऊसाहेब, बोलवा की मुलीला. का मुलाकडच्या लोकांना ताटकळत ठेवण्याची रीत आहे तुमच्या घराण्यात? हो, जरा दमान घ्या, मुलगी येतेच आहे. तुम्ही गप्प बसाओ. भाऊसाहेब, आणा मुलीला, बघू दे तरी कसला हिरा दडवून ठेवलाय तुम्ही पदरात. अहो, हिराच आहे हो. वहिनी, सखूला बोलवा. जा, सखूला घेऊन ये. आत्ता आणते. तुम्ही जलपान करा ना, तुम्ही काहीच घेतलं नाही. आम्ही जलपान करायला आलेलो नाहीये, मुलीला बघायला आलोत. अहो, का उगच वाकड्यात शिरताय? असं काय करताय तुम्ही? आत्ता जर असं वागलं ना तर मग नरमाईनं वागतील ही लोक. ते तर डोक्यावर मिरे वाटतील आपल्या. काय नक्षत्रासारखी मुलगी आहे. हे बघा, ती नक्षत्रासारखी आहे का नाही ते बघायला मी समर्थ आहे. दिग्या, तू काय बघतोस? कधी बाई न बघितल्यासारखा. आई, मला मुलगी पसंत आहे. हॅलो, कर्टन अगदी बापाच्या वळणावर गेलाय. जरा सुद्धा तारतम्य नाही, बाहेरच्या दिखाव्यावर भुलला लगेच. हे बाकी खरं, आम्ही सुद्धा वरवरच्या दिसण्यालाच भुललो होतो. तुला काय झालं असायला? तुम्ही पुरे आता. ऐग, नाव काय तुझं? सखू. तोंडात जी बाहे ना तिच्या, का मुकी मुलगी बांधताय माझ्या पोराच्या गळ्यात? छे छे, काहीतरीच काय. मुली, तुझं नाव सांग बघू. सखू. नशीब, बोलता येत. रांता वाढता येत ना? हो. जरा चालून दाखव. हा, काहीतरीच काय, आतून चालतच आली ती. ठीक आहे ठीक आहे. तशी
बरी आहे मुलगी. मग हे लग्न जमलं म्हणायचं. तांबा, देण्याघेण्याचं काय? सगळं काही रीतिरिवाजानुसारच होईल. शिवाय जे काही आहे ते सगळं सखूच आहे. तसं लिहून द्यायला तयार आहात? हे काय भलतच व्यवहार आहे हा. यांची मुलगी आपण घरी नेणार, नांदवणार, तिचा खर्च नको त्यांनी द्यायला. काय हो भाऊसाहेब? मला मान्य आहे. चला आता तरी तोंड गोड करा. औ घ्या घ्या, त्या निमित्ताने तरी जिभेत गोडवायतोय का बघूया. हे काय आणलंस तुझ्या माहेरून? सासूबाई, तुम्ही याला ओळखत नाही? हा विठुराया, पंढरीनाथ, नाथांचा नाथ. ठीक आहे ठीक आहे. हे बघ, ती मूर्ती आधी बाहेर ठेव आणि मगच घरात पाऊल टाक. असं काय करताय सासूबाई? हा देव आहे माझा, माझं सर्वस्व आहे. हे बघ, ही असली थेर या घरात चालणार नाही, तुला आधीच सांगून ठेवतीये. तुझ्या या देवाला इथे जागा नाही. काय? देवाला जागा नाही? माझ्या विठुरायाला जागा नाही? सासूबाई, अख्ख्या विश्वाची मालकी ज्याच्याकडे आहे त्याला या विधभर घरात प्रवेश नाकारणारे तुम्ही आम्ही कोण? मला शिकवतीयस तू? मला शिकवतीयस? आले आले आपले रंग दाखवायला लागलीस. तुला चांगली सरळ करते. थांबा, काय करताय तुम्ही? सून येते या घरची, सुनेच्या मानाने तिला घरात घ्या. ये पोरी, तुझ्या विठुरायाला घेऊन तुझ्याच खोलीत जा. अगं, इथं बाकी कुणाचाही विश्वास नाही त्याच्यावरती. मामांची, लक्ष्मीच्या पावलांसारखाच विश्वास आणि श्रद्धेच्या पावलांनाही आवाज नसतो. ते आपल्या नकळत येतात अनुभवाच्या पावलांनी. प्रत्यंतर आलं ना की माझा विठुराया या घरचा लाडका होईल बघा. हो बेटा. मी तुम्हाला सांगून ठेवते, तुम्ही तिला जर असं पाठीशी घातलं ना तर हाताबाहेर जाईल ती. अहो, जी विठ्ठलाच्या पाशात अडकलीय ती हाताबाहेर कशी जाईल? सखू, आईला उत्तर देण्याइतकं बळ कुठून आलं ग तुझ्यात? हा पांडुरंग बळ देतो. त्याचा एकदा ध्यास लागला ना जीवाला की कशा कशाची भीती उरत नाही. माझ्या आईला देव नाही आवडत. आपल्या आवडीनिवडीवर काय आहे? आपण देवाची निवड करणे इतके मोठे नाही. देव आपली निवड करतो. अगं, तू तिला ओळखत नाहीस, तिचा राग तुला माहिती नाही. माझ्या पांडुरंगाचं प्रेम तरी कुठे माहिती आहे त्यांना? अगं अगं, ती छळेल तुला. मी सोसेन ते. हा समोर बसलाय ना, तोच सुख देतो, दुःखही तोच देतो. त्यानं दिलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला स्वीकारता यायला हवी. सासूबाई बोलावत आहेत वाटत, मी जाऊन येऊ. साखो, आले आले. काय सासूबाई? काय झालं नवऱ्याशी बोलून? हाक मारल्याबरोबर येता येत नाही.
माहेरच्यांनी हेच शिकवलं वाटत. माझ्या माहेराला कशासाठी बोलला होता? चांगले संस्कार दिलेत त्यांनी मला. ते दिसेलच ना आता. हे बघ, नवी नवरी म्हणून मिरवणं बस झालं आता. ह्या घरात राहायचं असेल तर मान मोडून काम करायला लागेल पहिल्या दिवसापासून, कळलं? हे बघ, हे धान्य इथे ठेवलंय काढण्यासाठी, आणि रात्रीपर्यंत काम पूर्ण झालं नाही तर चापकांनी फोडून काढू. सासूबाई, अहो एवढं धान्य रात्रीपर्यंत कसं काढून होणार? कसं काढून होणार अकुबाई? तर तुझा काळ्या पांडुरंग आहे की त्याला बोल तुझ्या मदतीला, नाहीतरी भारी कैवार आहे ना तुला त्याचा. आणि बघ, रात्रीपर्यंत काम पूर्ण झालं नाही तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव. पांडुरंगा, विठुराया, ही सुद्धा तुझीच कृपा समजून स्वीकारते रे. पांडुरंग 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 पांडुरंग. पांडुरंग, सखू सखू, काय झालं? अजून काम झालं नाही? काय सांगितलं होतं मी तुला रात्रीपर्यंत काम पाहिजे? काय झालं, काय झालं काम करताना? आपल्या डोळ्यात पाणी, एवढं भावनाविवश होणं आपल्याला शोभत नाही. भावनेच्या आहारी आपण जायचं नाही, अन्यथा अनर्थ होईल. भगवान, आपल्या सखूची सत्व परीक्षा थांबवा हो. ती वेळ अजून आलेली नाही, आम्ही शांत राहण्यास बांधील होत. आपली अपेक्षा तरी काय आहे भगवान? अहो, तिच्या अश्रूंनी आपल्या चरणांवर अभिषेक केला,
तरी आपलं हृदय द्रवत नाही. भक्ताच्या पूर्वजन्मीचे भोग संपल्याशिवाय त्याच्या मदतीला जाण्याचा अधिकार भगवंताला नाही. ज्या क्षणी हे भोग संपतील त्या क्षणी तिच्या भक्तीची पुण्यही आम्हाला आपोआप तिच्या जवळ खेचून घेईल. खरंय तुमचा भगवान, पण तोवर तिची तुमच्यावरची श्रद्धाच संपली तर? देवी, देवावरची श्रद्धा ही फुलातल्या सुगंधासारखी असावी, आयुष्याबरोबरच संपत जाणारी. अत्तरासारखी काही काळ टिकणारी श्रद्धा काय कामाची? पण मग भगवान, निदान तिच्या दुःखाची तीव्रता तरी कमी करा. चुकताय तुम्ही देवी, जेवढी तिच्या दुःखाची तीव्रता जास्त तेवढे आम्ही जास्त तिच्या जवळ जाऊ. देवी, तिला तिचे भोग भोगू द्यात. तिला जेवढा जास्त ताप होईल तेवढी ती जास्त उजळून निघेल, आणि मग आम्ही तिच्या जवळ जाऊ, तिच्यात मिसळून जाऊ. पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल पांडुरंग 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 सखू ए सखू पांडुरंग वाटलंच मला बसली महामाया पांडुरंगाच्या पुढ्यात. ए उठ, नाही तर कंबरडेत लात घालते तुझ्या. अगं उठ ना, केवढी काम करायची आहेत. म्हशीचं दूध काढायचंय. कोण येणार आहे दूध काढायला? तुझी आई. पांडुरंग पांडुरंग काय या पांडुरंगामुळे झालंय सगळं. थांब, निकालच लावते त्याचा. जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल पांडुरंग. विठ्ठल जय हरि विठ्ठल पांडुरंग 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 चल का पांडुरंग विठ्ठल जय हरि विठ्ठल पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. बघतेस आता कसा परत येतोयस. विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठल जय हरि विठ्ठल. सासूबाई काय करताय? काय ग, तू काय चेटूक बिटूक करतेस काय? इतक्या वेळा ती पांडुरंगाची मूर्ती मी उचलून बाहेर टाकली, पुन्हा आपली मूर्ती तिथेच? सासूबाई, भगवंताच्या राहण्यानं राहण्यावर आपला अंकुश कसा राहील? हो, त्याच्या मर्जीनं चंद्रसूर्य उगवतात, त्याच्याच मर्जीनं आपणही चालतो. आपल्या मर्जीनं त्याला चालवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आपलंच अज्ञान नाही का? पुरे पुरे, मला अक्कल शिकू नकोस. बाहेर मरणाची कामं पडली आहेत, चला काम करायला चला. मला तत्वज्ञान शिकवते. पांडुरंगा, सारी तुझी लीला. भक्ताच्या जवळ राहता यावं म्हणून काय काय सहन करतोस रे? अपमान अवहेलना सारं सारं कवडीमोल ठरत का रे भक्तासमोर? आम्ही भक्ती करतो हा अहंकार उगाच. पांडुरंग, तूच आमच्याकडून भक्ती करून घेतोस हेच खरं. माझी आजवरची भक्ती फळाला आली, तू स्वीकारलीस. आता सगळ्या जगानं नाकारलं ना तरी काही हरकत नाही.
पांडुरंग या बैलोबा, तू का इथे असं बसलायस? काय झालं आई? काय झालं? अरे तुझ्या बायकोनं ती माहेरनं आणलेली मूर्ती टाकून टाकून थकले मी, पण मूर्ती आपली आहे तशीच. तुझ्या बायकोच्या अंगात काहीतरी अमानवी शक्ती वास करतीये रे. छे ग आई, सखू किती चांगली आहे. हं, सखू चांगली आहे. अरे तुझी आई काय ती वाईट? तसं नव्हे ग. मग कसं? तुला सुद्धा अगदी ताटाखालचं मांजर करून टाकलंय तिने. शुंभ नुसता, तुझ्यावर सुद्धा काहीतरी भानामती केली असणार तिने. छे, काहीतरीच काय? अरे खरं तेच बोलतीये मी. हे बघ, वेळीच उपाय करायला हवा, नाहीतर नंतर त्रास होईल. अरे आपल्याला सुद्धा संपून टाकेल रे ती. मग काय करायचं म्हणतेस? माझा ऐक, रंगी मावशीला सांगून एका मांत्रिकाला बोलवून घेते. चांगला बंदोबस्त करू तिचा. हे जे काही भूत भीत आहे ना, पार उतरवून टाकू. हे बघ, तुझ्या वडिलांना यातलं काही सांगायचं नाही. हा, ते इथे नाही येत ना, तेवढ्यातच निकाल लावू. नाहीतर त्यांना फार पुळका यायचा सुनेचा. पण आई, भूत उतरवतात म्हणजे काय करतात ग हे मांत्रिक? ओम चामुंडाय नमः. बोल बोल, कोण आहेस तू? मुकाट्यानं या झाडातून निघून जा, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. खऱ्या बोलानं गेलास तर आमोसेला कोंबडा देईन, बोकड्याच्या रक्ताचा नैवेद्य दाखवीन. बोल बोल, कोण आहेस तू? सुटेल ना हे भूत? सुटेल म्हणजे काठ माझ्याशी आहे, सोडायलाच लागेल त्याला. सोड सोड तिला. सासूबाई, सासूबाई मला काही झालेलं नाही. असं नका करू सासूबाई. चुप, एकदम चुप. माझ्या सोन्यासारख्या मुलाच्या आयुष्याची राख रांगोळी करतेस? तुझ्या अंगातलं वार उतरवल्याशिवाय राहणार नाही. भगत, चालू ठेवा तुमचा. नका नका मारू मला. सासूबाई मला काही झालेलं नाहीये, खरंच काही झालेलं नाही. सोडा मला. पांडुरंग, तिच्या अंगातलं हे पांडुरंगाचं भूत सुद्धा उतरवून टाका. सासूबाई नको. नका 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 मारू मला. खबरदार, पुन्हा हात उचलशील तर याच केर सुडीवर झोडपून काढीन तुला. अरे सोन्यासारखी बोर, हात झडले कसं नाही तुमचे? आणि तू ग, लाज नाही वाटत तुला? सून आहेस दोघी ती? तिचे हाल तुला असे उघड्या डोळ्यानं बघवले कसाय? पुन्हा जर हा प्रकार घडला ना तर गय करणार नाही, कळलं? का रे तू अजून का उभा आहेस? आता स्वतःची पायांनी जातोस का चार लोकांच्या खांद्यावरून? अहो, पण भूतानी धरलाय तिला. बस, खूप ऐकलं तुझ. आता या पुढं माझं ऐकलंस तर ठीक आहे, नाहीतर या मुलीच्या मागं आता मी उभा आहे.
बघूया कोण तिचं वाकड करतोय ते. चल पोरी चल चल. एवढ्या रात्री इथं काय करताय आणि हा काय प्रकार आहे? कसे म्हणजे म्हणजे तुम्ही तिकडे घराकडे गेला होतात ना? काय मिळास करताय? मी आता गावाहून नाही का आलो? हा काय प्रकार आहे? काय घडलं इथं? जानकी, आषाढी एकादशी जवळ आली ना ग. पंढरीला पांडुरंग भक्तांची वेडावल्यागत वाट बघत असेल बघ. लेकरू येणार म्हटल्यावर आईला आस लागणारच. कसा असेल ग पंढरीचा पांडुरंग, तू पाहिलायस कधी? नाही ग. आपण कसं चार भिंतीच्या बाहेर जायला? आपण आपला देव आपल्या देव्हाऱ्यातच बघायचा. मला बघायचंय पांडुरंगाला, पंढरीला जाऊ. तो पांडुरंग, ती रुक्मिणी, ती चंद्रभागा, चोख्याची पायरी, सगळं सगळं बघायचंय बघ मला. ते विटेवरचं सावळं रुपडाय ना, ते खूप गोजीरमान आहे म्हणे. पाहणाऱ्याचे सगळे पांग फिटतात म्हणे. मला जायचंय पंढरपूरला. मी जाणार, मी खरंच पंढरपूरला जाणार. मामंजी. काय सुनबाई? मामंजी गावातून दिंडी चालली आहे पंढरीला. अगं ती दरवर्षीच जाते की? मामंजी माझ्या मनात खूप आहे वारीला जायचं. तुमची परवानगी असेल तर. अगं त्याला परवानगी कशाला, खुशाल जा. म्हणे खुशाल जा, तिकडे तिचा देवदय होईल आणि खराचा सत्यनाश. तिकडे वारीत कोणाचा हात धरून पळून गेली तर कोण निस्तरणार आहे? सासूबाई काय डोळ्यात पाणी आणून दाखवायला नकोय. मी एकदाच आणि स्पष्ट सांगते, काही जायचं नाही पंढरी बिंडरीला, कळलं? आणि नाही गेलीस तर काही मरत नाहीयेस. मेलीस ना तर माझ्या मागची खटखट सुटेल एकदाची. बाई 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 बाई, या पांडुरंगाने अगदी उच्छाद आणलाय. चांगला बंदोबस्त करायला पाहिजे त्याचा. चल ग चल. पांडुरंग 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 पांडुरंग. सखू कशी आहेस पोरी? पांडुरंगाची कृपा आहे पुजारी काका.
पण तुम्ही इकडे कसे? पंढरीचे वेद लागले, निघालो. त्याचं बोलावणं आलं की राहत नाही. काका, माझी पण खूप इच्छा आहे हो पंढरपूरला यायची. मग चल की. चला मी येते. अगं पण घरच्यांना सांगशील की नाही? नको काका, मना दुसरा कुठलाही विचार येण्याच्या आधी मला निघू दे. हाच तो क्षण, हाच तो क्षण आहे जेव्हा मी बाहेर पडू शकेन. या आवाजाशी, या टाळाच्या गजरांशी मला एकरूप होऊ द्या. चला काका. चला. पांडुरंग 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 पांडुरंग. काकू, अहो माणसा काकू, काय झालं? ओरडायला जिवंत आहे अजून? अहो, तुमची सून गेली पंढरीच्या वारीला. काहीतरीच काय सांगतेस? अशी कशी जाईल मला न विचारता? अहो खरंच गेलीये पुजाऱ्याचा हात धरून. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय तिला दिंडीत नाचताना. अगं बाई, काय सांगतेस? काय खरंच सांगते? ऐकतोस दिघ्या, भारी कळवळ आहे ना तुला तिचा. बघ, तुला एका शब्दांनी न विचारता निघून गेली. अरे उभा काय राहिलाय शुंभासारखा? चल तिला जाऊन घेऊन येऊया. चल. वारीला जायचं नाही म्हणून. चल चल घरी, दाखवते तुला. चल सासूबाई, सासूबाई मला वारीला. चल घरी, सासूबाई चल घरी, दाखवते मी तुला. चल 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 चल. सासूबाई सोडा ना मला, अशी बरी सोडीन तुला. चल चल उभी राहा तिथे, उभी राहा दिघ्या दरी. काय करतेस सासूबाई? मला जाऊ दे ना माझ्या पांडुरंगाकडे. अशी बरी जाऊन देईन तुला. तुला मी सांगितलं होतं ना वारीला जायचं नाही म्हणून. कशा गेलीस तोंड काळ करायला? दिघ्या धर तिकडून. तुम्ही सांगा ना. धर तिकडून. सासूबाई काय करतोय? गप्प बस तू. धर तिकडून. चांगलं चार पाच दिवस उपाशी ठेवलं ना म्हणजे वटणीवर येशील तू. धर बा तिकडून. पांडुरंगा सासूबाई सोडा मला, असं नका करू. बघते तुला कोण सोडवत आहे ते. चल रे दिघ्या. पांडुरंग 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 पांडुरंग. खूप इच्छा आहे हो सखूची पंढरीला यायची. आपणच काहीतरी करायला हवं. सखूला पंढरीला यायला मिळायला हवं भगवान. देवी, तिच्या मनातून आम्हाला भेटायची इच्छा असेल तर तिला कोण अडवणार? खरंय तुमचं, पण भगवान सखू एक सामान्य स्त्री आहे आणि एक सामान्य स्त्री कशी पुरी पडणार या सगळ्या कहराला? देवी, स्त्री कधीही सामान्य नसते. ती जन्म देते, जगवते, मग ती सामान्य कशी? सखू आमची भक्त आहे आणि आमचा भक्त कठीण काळावरही मात करतो. प्रापंचिक समस्या या मात्र यत्किंचित असतात. पण भगवान, तरीही माझं मन मानत नाही. तुम्ही जास तिच्या मदतीला. देवी, काय हे अस्वस्थ होणं? आम्ही इथं आहोत म्हणजे तिथं नाही आहोत असं होतं का? देवी, एक वेळ आम्ही तुमच्याकडे येण्यात कसूर करू,
पण भक्ताकडे जाण्यात कसूर नाही. भक्त आहे म्हणून आम्ही आहोत. भक्त जर नसेल तर आम्हाला कोण विचार. पांडुरंग सखू. अगे सखू जानकी, तू अग तू इथे कशी? अग तू अशा अवस्थेत असताना मला राहवेल होय का दूर? मी तुला सोडवायला आली आहे. पण माझ्या सासूबाई? अगं त्या वाम कुक्षी घेत आहेत, डोळा लागला त्यांचा. तीच संधी साधून आले बघ मी. सखू तुला पंढरीला जायचं आहे ना? हो मग जा ना. अगं पुजारी काका तिकडे वारीत वाट बघतात तुझी. जानकी तुझे उपकार मी कधीच. अगं मी कधीच गुणावर उपकार करत नाही, फक्त प्रेम करते. प्रेम. तू जा लवकर, नाहीतर उशीर होईल तुला. आल्यापासून काम करायची सवयच गेली. या आई पाणी भरतीये आणि चिरंजीव शेंगा खातायत. अरे बैला काय ग आई काय करतोयस? शेंगा खातोय, तुला हव्यात? शेंगा कसल्या खाते डोमलाच्या? अरे आई एवढे कष्ट करते पाहून तुला काही वाटत नाही? अग काय करू म्हणतेस मग? सखूला बांधून ठेवायची कल्पना तुझीच ना. हो रे बाबा माझीच. देख्या एक काम करूया, आपण सखूला सोडूया आणि तिच्यावर बारीक लक्ष ठेवून तिच्याकडनं सगळी कामं करून घेऊया. हो चालेल. पण तिच्यावर लक्ष ठेवायचं काम तू करशील ना? करते बाबा करते, आयुष्यभर मरते तुझ्यासाठी. कुठल्या जन्माच्या नवसानी हे पोर पोटी आलंय कुणास ठोक. अरे बघतोस काय माझ्याकडे? जा ना सोडव तिला, घेऊन ये इकडे जा. तुम्ही? हो मी. सोडवायला आलोय तुला, पण परत जाऊ नकोस हं, नाहीतर बघ. छेओ मी कुठे जाणार? तुम्ही आता जा म्हणालात ना तरी जाऊ शकणार नाही मी. म्हणजे? म्हणजे काही नाही, चला खूप कामं पडली असतील ना, मला जायला हवं. कामं पडली असतील ना म्हणजे काय? पडलीच आहेत, रास आहे रास कामांची. जा आणि जाऊन उपास.
जा जाते ना. आणि हे बघ पुन्हा पांडुरंगाचं नाव घेतलंस ना तर पुन्हा त्या खांबाला बांधून ठेवीन आणि चटके देईन जळत्या निखाऱ्याचे. कळलं मला. आता काय करू सांगा बरं. हे जा तिकडे धान्य ठेवलंय कांडायला. जा कांड. सासूबाई आता कांडते. तू काय बघतेस जा. सार्थक झालं माझ्या. याच क्षणांसाठी मी माझा श्वास रोखून धरला होता. डोळे मिटायचे थांबले होते माझे. किती वाट बघा लावलीस रे तुझी. पण मी उतरले ना तुझ्या परीक्षेला. आता या तुझ्या चरणांपासून मला दूर करू नकोस. पुन्हा त्या संसारात जाऊन रमण्याची शक्ती नाही आहे माझ्या. पांडुरंग मला तुझ्या चरणांपाशी घे. मी सगळं सोडून तुझ्या पाशी आली आहे. मला मला चरणांपाशी ठेव तुझ्या. मला तुझ्यात सामावून घे पांडुरंग. मला तुझ्यात सामावून घे विठ्ठला. मला तुझ्यात सामावून घे. सखू सखू बेटा अगं उठ. तुझी अवस्था कळते मला. पण पांडुरंग सगळ्यांचाच आहे की नाही. आणि आपण येऊ ना पुन्हा दर्शनाला. सखू सखू बेटा सखू 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 बेटा सखू विठ्ठला काय केलंस रे सखू. भगवान हे काय झालं भगवान. हेच विधी लिखित होत. हे होणारच होत. पण भगवान मग आता पुढे काय. यातून आपली सुटका कशी होणार. सुटका. सखू घरी परत आल्याशिवाय आमची सुटका होणार नाही. आमची बांधिलकी आहे तिच्याशी. हा आमचा शब्द आहे. एका अवतारात दिलेला शब्द दुसऱ्या अवतारातही आम्ही पाळतो हे आपण जाणता. आणि म्हणूनच सखू परत घरी येईपर्यंत आम्ही हे घर सोडणार नाही. आणि त्यासाठी सखूला परत घरी आणावंच लागेल. पण मग त्यासाठी नियतीचा लेख बदलायचा.
नियतीने अडवून ठेवलेलं देणं मोकळं करून ज्याच्या त्याच्या पदरात टाकायचं, तेही तिच्या परवानगीनं। देवी नियती भक्तांसाठी कधी कधी नियम शिथिल करते। जा देवी जा, लवकर जा, सखूला सोडवा, अन्यथा अनर्थ होईल। पण भगवान, सखूला परत आणून तरी तिच्या मागचे भोग सुटणार आहेत का? कदाचित। त्यापेक्षा तुम्हीच का नाही धडा शिकवत तिच्या सासूला? तुम्ही का सोचताय हे सगळं? देवी तिच्या सासूला शासन करून आम्ही मोठे होऊ, पण देवी आम्हाला आमचं महत्व वाढवण्यात किंचितही रस नाही। आमच्या भक्ताचं महत्व वाढलं पाहिजे, आमचा भक्त मोठा झाला पाहिजे। आम्ही सोसलं तरच भक्त मोठा होईल। जा देवी जा, सखूला सोडवा काळाच्या मिठीतून। जशी आज्ञा भगवान। सखू, आता बोलण्यात वेळ दौडू नकोस। तुला पंढरीच्या वारीला येता यावं म्हणून देव स्वतः तुझ्या घरी तुझं रूप घेऊन राहिलेत। जा, त्यांना मोकळं कर। पांडुरंगा, किती किती सोसतोस रे आमच्यासाठी! आमच्या अंगावरचे आसुडाचे फटके स्वतःच्या अंगावर झेडतोस। तुझं नुसतं नाव घेण्याचा अवकाश, तू कल्पवृक्षच बनून जातोस। आम्ही आत यावं का? या, आता दारात आलाच आहात तर या घरात। काय काम काढलंय? दिगंबर आहेत घरात। दिगंबर आहेत ना? दिगंबर, ओ दिगंबर, तुमच्या सासरकडचे पाहुणे आलेत, जरा पायघड्या घाला। आता कसल्या पायघड्या घालताय बहिणी? आमची लेख आम्ही गमावली, आता कसल्या कौतुकाची आणि स्वागताची प्रतीक्षा करू? पुजारी काका, हो असं काय बोलताय? खरं तेच सांगतोय पंत, आपली सखू पंढरपुरात गेली, अनंतात विलीन झाली। मी तिच्यावर अंत्यसंस्कार केले आणि या अस्थी तुमच्या स्वाधीन करायला घेऊन आला। अहो पण कसं शक्य आहे? सखू तर घरात हल्लेली सुद्धा नाहीये। अशक्य। अहो मी माझ्या दोन्ही हाताने तिला अग्नी दिला। हातच्या काकणाला आरसा कशाला? चला माझ्या बरोबर, दाखवते तुम्हाला, आज दळण दळतीये ती। चला। बघा बघा बघा, आहे ना तुमची सखू कधीच भूत? नाही नाही, हा काय चमत्कार! सखू माझ्या बरोबर वारीत होती, पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी ती गेली। या या हातांनी अग्नी दिला तिला।
ती नक्की सखूच होती, अगदी निश्चित. पण ती सखू होती तर मग ही कोण? मी सांगते. दोन सखू नाही सासूबाई, हा साक्षात पांडुरंग आहे. हा जगत जेठी मला वारीला जाता यावं म्हणून सखू बनून इथे काम करतोय. खूप सोसलत माझ्यासाठी देवा, आता मोकळे व्हा, निजरूप दाखवा देवा. सखू तू आलीस, माझं काम संपलं, आता मला निघायला हवं. सखू तुझी भक्ती श्रेष्ठ आहे, माझ्या लाडक्या भक्तांमध्ये तुझं नाव कायम अग्रभागी असेल. इतिहासाला तू सखू म्हणून नाही तर संत सखू म्हणून ओळखली जाशील. सखू तुझं चरित्र येणाऱ्या हजारो पिढ्यांपुढे आदर्श ठेवे, की देवाची मनोभावे सेवा केली तर देव भक्तासाठी कुठल्याही दिव्यातून जायला मागे पुढे पाहणार नाही. धन्य धन्य विठू माऊली, धन्य धन्य. देवा मी चुकले, मला माफ करा. माझ्या अहंकाराच्या नशेत मी सखूवर अन्याय केला, मी तिचं महात्म्य ओळखलं नाही. मला माफ करा, मी पापी आहे देवा, मला माफ करा. माफी माझी मागू नकोस, सखूची माग. सखू मला माफ कर. नाही आई, माझ्या पुढे हात नाही सोडायचे. तुम्ही तुमचे हात आशीर्वादासाठी शोभता देवा, न मागता सगळंच दिलंस रे. तुझी उत्तराई कशी हो? त्याची आवश्यकता नाही संत सखू, भक्ताच्या ऋणातून मुक्त होण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो. सुखी राहा. सखू मलाही पंढरीला यायचंय. आपण आपण सगळ्यांच जाऊया की? बोला पुंडलिका वरदे. हा